अरे पीछे लेना हो रिपोर्टर सर इथे बघून सर इथे बघा फ्रेम मे आ रहा है अरे काय आलं लोक तर पाहिजे की नाही मोबाईल पीछे ले ना आणि अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर दोघे जण म्हणजे शिवसेना आणलेली आहे आणि अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला काही बीजेपी अडचणीच्या काळामध्ये काय करणं आवश्यक आहे यासाठी सल्ला घेण्यासाठी मी और साहेबांना आलो होतो आणि त्यांच्यावर मत हेच आहे की बाबा शिवसेना भाजपला मॅन्डेट आहे बहुमत आहे त्यांनी ते सरकार बनवलं पाहिजे या भूमिकेला मला त्यांनी इथं सांगितलेलं आहे की भाजप सेनेने सरकार बनवलं पाहिजे आणि तुम्ही याच्यामध्ये थोडा इंटरेस्ट घ्या तुम्ही थोडासा सल्ला द्या अरे मी त्यांना हे सांगितलं की मी तुमचा सल्ला घेण्यासाठी त्यामुळं आज त्यांच्याशी मी चर्चा 15-20 मिनिटं झालेली आहे आणि त्यांनी मला हेच सांगितलेलं आहे की आपण दोघांना सांगू दोघांनीच सरकार बनवलं पाहिजे आम्ही काय सरकार बनवण्याच्या आणि दोघांनी सरकार बनवावं असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि मी प्रयत्न करावा इथे मला डोकाखाली ना जबाबदार होऊ शकतात
ते अच्छी पैसे बॉर्ज तुम्ही काही तांत्रिक सल्ला घेतलाय जर ही ही कोंडी जर फुटली नाही तर राज्यात काय पुढे होऊ शकतं, राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते? माझं मत असं आहे एवढाच त्यांचा आग्रह होता आणि त्यासाठी त्या दोन ज्यांना सत्तर लोकांनी मॅन्डेट दिलं आहे त्यांना आपण कसं बोलायचं लोकांच्या भाषेची चर्चा माझी ती होती. तर तुम्ही जे सांगता त्या बाबतीत व्हायला सत्ता की राज्यपालची जी व्यवस्था मिळाली काहीतरी निर्णय घ्यावं लागेल. आत्ताच मी एक जजमेंट वाचत होतो की कर्नाटकामध्ये त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती तिथे झाली होती की ते एका सगळ्या दिवसांनी राज्यपालांनी येडवाकांना बोलवलं आणि त्यांना सरकार मंडळाला सांगितलं तर विशिष्ट कारण मिळाले. पहिल्यांदा त्यांना 15 दिवसाची मुलं दिली की ती सरकारने अक्षर केली ती कमी केली आणि कमी केल्याच्यानंतर पुढं ते सरकारच्या ठिकाणी सक्रिय झालं. पण तिथली परिस्थिती मुख्यमंत्र्यांची फरक आहे की इथं क्लिअरकट मेजॉरिटी आहे त्या दोघांचं त्या क्लिअरकट मेजॉरिटी असल्यामुळं त्यांनी सरकार म्हणणार म्हणजे स्वतःने दाखवावा आणि महाराष्ट्रात ही अक्षरता काय होईल त्यांचं काय ठरेल त्याच्यावर त्या दोघांचं जर असेल तसं तर काय काय असेल नाही झालं. यापूर्वी अनेक राज्यामध्ये अशी स्थिती झाली पुढे राज्यपालांनी सिंगल राज्यपालचीला भरवलेलं होतं दीपक भाई असाच कायम राहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तुम्ही कारण राज्याचे जाणते नेते म्हणून सगळे तुमच्याकडे बघतात आणि आजच्या परिस्थितीमध्ये शरद पवार हे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत तर या परिस्थितीमध्ये तुम्ही काय भूमिका घेणार का हा डेडलॉक संपवण्यासाठी राष्ट्रवादी काय भूमिका घेणार का? तर सल्ला असा आहे की तुम्हाला मॅन्डेट आहे तर मॅन्डेटची अंमलबजावणी करा. दुसरं काही आम्ही करू शकतो म्हणजे काय आमच्याकडे एजन्सीज नाही आम्ही काय ठरवू शकतो. पण शिवसेनेने तुमच्याशी संपर्क केला की हे डेडलॉक संपवण्यासाठी आपण एकत्र येऊया तर तुम्ही तसं हे करणार का? त्याची माझ्याकडे अर्थांची गोष्टी वाचण्यात आले पण वाचण्यात आलेल्या सगळ्या घटना तुम्ही सत्य हा डेडलॉक संपवण्यासाठी शिवसेनेने समजा तुमच्याशी संपर्क केला आणि तुम्ही बरोबर या हे सगळं संपवण्यासाठी आणि आपण संजय राव त्यांचं अभी जो राज्य में स्थिति है एक दिन से बचा हुआ है और फिर भी भारतीय जनता पार्टी शिवसेना जे हरेंद्र गटची एकच वेगळी म्हणजे कमिटमेंटची होती खरं भारतीय जनता पार्टीचे रिस्पॉन्सिबिलिटीचे फॉर्म घेऊन दे आर आय डोंट अंडरस्टँड वाय दे आर हॅव्हिंग
Do you think Maharashtra is being pushed to the brink of presidency? He has to take this as a So also Ramdas Athavale has come to meet you today. What was the discussion between two of us? शेतकरी अडचणीत असताना ही परिस्थिती निर्माण होणार शेतकरी अडचणीत असताना राज्यात अशी अस्थिरता निर्माण होणं किती संयुक्तिक वाटतं आपल्याला थैंक यू थैंक यू।